व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रथम बातमी आहे मुसळधार पावसाची। मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे। ठाणे, रत्नागिरी, यवतमाळ, कोंकण यासह अनेक भागात परिस्थिती बिकट असल्याचे दिसते। मुंबईपासून 320 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचे छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत। येथे पावसाचे पाणी बसच्या छतावर पोहोचले आहे। कोकणातही पुरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे। रत्नागिरी आणि रायगडमधील प्रमुख नद्या धोक्याच्या चिन्हांच्या वर वाहत आहेत। सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कारवाई करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत। मुंबईत 2 NDRF टीम असून 1 टीम नागपूरमध्ये तर 7 टीम पुणे येथे आहेत। जिल्ह्यामधील सर्व यंत्रणांकडून तात्काळ नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे। पुढील बातमी आहे संसदेतून। पेगासस सॉफ्टवेअरने झालेली गडबड थांबायचं नाव घेत नाहीये। गुरुवारी 22 जुलै रोजी संसदेत याबाबत जोरदार गदारोळ झाला। राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून कागद डिस्काउंट पाडून टाकला। IT मंत्री अश्विनी वैष्णव पेगासस विषयावर सरकारचे प्रतिनिधित्व करत होते। कागद हिसकावून घेतल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला। त्यानंतर कारवाई शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली। गुरुवारी सकाळपासूनच राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ सुरू होता। पेगासस, शेतकरी आंदोलन, भास्कर गटाचे छापे इत्यादी मुद्द्यांवरून विरोधी पक्ष खासदार निषेध करत होते। यामुळे प्रथम 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कारवाई तहकूब करण्यात आली। देखिए, जनरली हम लोग जितने प्रश्न है वो कैबिनेट के निर्णय पर ही रखते हैं, और ऐसे बहुत सारे अवसर आएंगे। पार्लियामेंट भी चल रही है और वहाँ पर बाकी जगह भी आपके इन सारे प्रश्नों का उत्तर दिया जा सकता है। लेकिन मैं इतना ही कहूँगा, एजेंसीज अपना काम करती हैं, उस पर हमारा कोई दखलंदाजी नहीं होती। और दूसरा, मैं इतना ही कहना चाहता हूँ, पूरी जानकारी जरूर लेनी चाहिए। कई बार जानकारी के अभाव में भी बहुत सारे विषय ऐसे आते हैं जो सच्चाई या सत्य से परे होते हैं। हो गया, बस चलिए, ये वैसे उससे जुड़ा हुआ ही नहीं। तो अगला क्वेश्चन। दूसरी बातमी धक्कादायक बातमी आली आहे। दैनिक भास्कर ग्रुपवर आयकर विभागाचा छापा पडलाय। गुरुवारी 22 जुलै रोजी प्राप्तिकर विभागाने दैनिक भास्कर ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापे टाकले। कर चोरीच्या आरोपावरून अनेक शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। आयकर विभागाचे अधिकारी भोपाळ, जयपूर, अहमदाबाद आणि इतर शहरांतील कार्यालय तपासात गुंतले आहेत। प्रमोटर्सचे घरे व कार्यालय येथेही शोध मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे। या कारवाईसाठी विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे, यावर सरकारनेही प्रतिक्रिया दिली आहे। एक भास्करने आपल्या वेब पोर्टलवर एक बातमी प्रकाशित केली। असे लिहिले होते की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारने सरकारी त्रुटींचे वास्तव चित्र देशासमोर ठेवणाऱ्या दैनिक भास्कर ग्रुपवर दबाव तंत्राचा वापर केला होता। या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही निषेध करण्यात आला आहे। ही अघोषित आणीबाणी नाही का? ही माध्यम स्वातंत्र्याची हत्या नाही का? असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केले आहेत। यावर सरकारची बाजू सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडली आहे। परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या 19,96,965 रुपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता। स्वप्नील लोणकरचे वडील सुनील तात्याबा लोणकर यांनी हा 19,96,965 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। शिवशंकर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबावर कर्ज होते। आधी स्वप्नीलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिंटिंग प्रेस बंद आणि अशा पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा लागल्यामुळे हे कुटुंब त्रस्त होते। अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला आहे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की स्वप्नील लोणकर MPSC विद्यार्थी यांची अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची आत्महत्या झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि एकूणच त्यांच्या घरची सगळी काळजी, इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज उरावर आहे आणि हाताशी आलेला मुलगा आता नाही
ही सगळी परिस्थिती पाहता तात्काळ त्या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी निर्णय केला की आपण त्यांचं कर्ज जे आहे ते फेडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला. मंगेश चव्हाण असतील, आमदार पाटील असतील, आमचे गोपीचंद जी असतील, सगळ्यांनी मिळून त्यात मदत केली आणि प्रवीण दरेकरांच्या पुढाकारामुळे आज त्यांना आम्ही जवळजवळ 19.5 लाखाचा चेक दिलेला आहे आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्यांना हेही आश्वस्त केलं आहे की भविष्यात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे उभी राहील आणि आमचा प्रयत्न असेल की भविष्यात दुसरा स्वप्नील लोणकर होऊ नये या दृष्टीने आपल्याला काय कारवाई करता येईल याकरताही भारतीय जनता पार्टी कमिटेड आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत रहा VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.